सरकार द्वारा बढ़े हुए बिजली बिल के दर और जबरन प्रीपेड मीटर की सख्ती के खिलाफ आगामी 15 जून को विदर्भ राज्य आंदोलन समिति और टाइगर ग्रुप की ओर से आंदोलन कर सरकार के विरोध में विशाल रैली का आंदोलन किया जा रहा है। नागपुर में बिजली उत्पन्न होती है। बिजली उत्पादन के लिए विदर्भ का पानी, कोयला और संसाधन का उपयोग किया जाता है, मगर फिर भी विदर्भ की जनता को महंगी बिजली खरीदना पड़ता है, जिसके विरोध में विदर्भ राज्य आंदोलन समिति विशाल मार्च निकालने जा रही है। गवर्नमेंट ने जे विजेचे दर वाढवले आहे त्या अनुषंगाने आणि नवीन प्रीपेड मीटरची जे त्यांच्या लोकांवर जो भर टाकत आहे त्या अनुषंगाने आता प्रीपेड मीटर जे लावत आहेत त्याच्या ह्याच्याने आम्ही विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने आणि टायगर ग्रुपच्या वतीने एक मोठा आंदोलन करण्याचे विचार चालू आहे। 15 जून 2024 रोजी खरबी येथे खरबी चौक येथे एक वीज मार्च ठेवलेला आहे। त्या वीज मार्चचे याच्याने सर्व जनतेने आव्हान आहे की सर्वांनी सहकार्य करावे व वीज मार्चच्या मोर्चामध्ये सामील व्हावा। वहीं नरेश रिमजे ने बताया कि सरकार दिन प्रतिदिन बिजली की दर बढ़ा रही है और हर साल नए तौर पर बिजली के बड़े हुए दर लोगों पर थोपी जाती है। विषय असा है कि आपल्या विदर्भामध्ये सर्वात जास्त देशामध्ये सर्वात जास्त वीज ही विदर्भात तयार होते। 60,200 मेगावॅट वीज विदर्भामध्ये तयार होते। वापरासाठी आपल्याला 2200 मेगावॅटची गरज आहे। उर्वरित वीज पुणे, मुंबई, नाशिक आणि गोव्यापर्यंत आपल्या विदर्भातली वीज जाते। विदर्भात वीज बनून सुद्धा विदर्भावरच त्याचा भार सुद्धा दिला जातो आणि प्रचंड महाग वीज आपल्या विदर्भामध्ये आहे, तर हा विदर्भाच्या जनतेवर अन्याय आहे। जमीन आपली, कोळसा आपला, पाणी आपलं आणि त्यापासून त्या वीज तयार झाल्यामुळे जे प्रदूषण तयार होते त्याचा त्रास पण आपल्याला, त्यामुळे कॅन्सर, दमा, अस्थमा अशा बिमाऱ्या प्रचंड बिमाऱ्यासुद्धा त्याचा सामनासुद्धा नागपूरच्या रहिवाशांना करावा लागतो। तर आणि त्यामध्ये नवीन असं आहे की एक एप्रिलपासून यांनी 37%ची दरवाढ केली, 16% दरवाढ लागू झालेली आहे, 21%ची आता ते येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे। तर आमचा हा विरोध आहे सरकारला, कारण की वीज येथे तयार होते आणि आम्हाला लोड शेडिंगचा त्रास भोगावा लागतो आणि यांनी आता नवीन स्कीम काढली आहे प्रीपेड मीटरची, तर ते आम्हाला मान्य नाही, कारण की हे जे स्कीम आहे हे उद्योगपतींचे खिसे गरम करण्यासाठी स्कीम आहे आणि याचा भुर्दंड, याचा त्रास जो आहे इथल्या विदर्भाच्या गोरगरीब लोकांना होणार आहे। आता एकीकडे बघा, आपल्या देशामध्ये 80 करोड जनता ही गरीब आहे, दारिद्र्य रेषा खाली आहे, म्हणून त्यांना 5 किलो अन्न सरकार देऊन राहिले, कारण की त्यांच्या तो पैसे नाही धान्य विकत घ्यायला, त्यांचा परचेसिंग पॉवर नाही त्यांच्याजवळ। आणि जर प्रीपेड मीटर यांनी सुरू केले तर ते रिचार्ज करण्यासाठी पैसे सुरुवातीला कसे आणणार आहे गरीब जनता, तर त्यासाठीच आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीकडनं हा आमचा विरोध आहे। काय करणार आहे विरोधमध्ये? आम्ही खरबी चौक ते पॉवर हाऊस असा जवळपास 1,000 ते 1,500 लोकांचा मार्च राहणार आहे आणि आमची नागपूरच्या रहिवाशांना विनंती आहे की मोठ्या संख्येमध्ये तिथे सामील व्हा। प्रशांतभाऊ नखाते, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडीचे अध्यक्ष, यांच्या नेतृत्वामध्ये हा मार्च होणार आहे। हा 15 जूनला हा मार्च आहे आणि दुपारी 12 वाजता हा मार्च राहणार आहे। बढ़े हुए बिजली के दरों से जनता परेशान है। हर साल बिजली की दरों में बढ़ोतरी हो रही है। वहीं दिल्ली की धरती पर बिजली मुफ्त में दी जा रही है, साथ ही शिक्षा भी। ऐसे में मौजूदा सरकार ने इस पर ध्यान न देने पर आगामी चुनाव में सत्ता पक्ष को नुकसान सहन करना पड़ सकता है। कैमरा पर्सन राजकुमार बोहर के साथ प्रकाश चुंकलवार की रिपोर्ट।